वाळूज पंढरपूर येथील तिरंगा चौकामध्ये नुकतेच पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले आहे. औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपूर येथील तिरंगा चौकात वाहतूक पोलीस चौकीचे उद्घाटन वाहतूक शाखेचे कर्मचारी संजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून महिला पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सी डी शेवगन, छावणी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, छावणी वाहतूक शाखेचे निरीक्षक रोडगे, वाळूज वाहतूक शाखेचे निरीक्षक एम डी पगारे आदींची उपस्थिती होती. औरंगाबाद नगर महामार्गावरील पंढरपूर येथील तिरंगा चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होते, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होऊन अनेकदा छोटे मोठे अपघात घडतात. नेहमीच घडणाऱ्या या समस्येची दखल घेत वाळूज वाहतूक शाखेतर्फे वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. या कर्मचाऱ्यांच्या निवाऱ्यासाठी मनीषा एंटरप्राइजेसचे अमरसिंग राजपूत, अविनाश घुगे यांनी पुढाकार घेऊन वाहतूक पोलीस चौकी उपलब्ध करून दिली. या वाहतूक पोलीस चौकीचे उद्घाटन वाळूज वाहतूक कर्मचारी संजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी रामेश्वर कवडे, रवींद्र कुरेवाड, एम एम मेहर, डी एन स्वामी, शिवाजी छिडीदार, आर बी शिंदे, विशेष पोलीस अधिकारी विजय गव्हाणे, नीलिमा पाटील, उत्तम ठोकळे, नारी शक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सविता शिंदे, तिसगावचे उपसरपंच विष्णू जाधव यांच्यासह वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी आणि विशेष पोलीस अधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.